अतिथी देवो भव असं म्हणत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची परंपरा या महाराष्ट्राची आहे. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांनी इतक्या काही पद्धतीने महाराष्ट्राची मनं दुखावली की महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं उदाहरण म्हणून कोणाला नाव सांगतील लोक, तर ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं. ईडी सरकारला महाराष्ट्राच्या अस्मितेची जरा जरी चाड असते तर असा राज्यपाल केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावा याचं विनंतीपत्र त्यांनी तात्काळ लिहिलं असतं जेव्हा ते महापुरुषांबद्दल वारंवार ठरवून खोडसाळपणे गरळ ओकत होते. परंतु आता राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्याची जी ईडी सरकारनं केलेली खेळी किंवा जो मानभावीपणा आहे हा सरळ सरळ निवडणुकांच्या तोंडावरची खेळी आहे. लोकांच्या ज्या आहत झालेल्या अस्मिता आहेत त्याला मलमपट्टी लावण्याचा अत्यंत थातुरमातुर प्रकार हा राजीनामा मंजूर करून केला आहे. पण यामुळे कोश्यारींनी एकूण केलेल्या वक्तव्यांनी झालेली महाराष्ट्राच्या अस्मितेची हेळसांड भरून निघणार नाही. जर खरोखरच त्यांना आपण केलेल्या चुकीची जाणीव असती तर किमान एकदा तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केली असती, माफी मागितली असती.